नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपला अपेक्स अकॅडमी मध्ये। आजचा हा व्हिडिओ बघताना तुमच्या मनात नक्कीच दोन शंका येणार आहेत, दोन प्रश्न उभारणार आहेत की आम्ही हे चॅनल सुरू केलं, 18 व्हिडिओ आम्ही या चॅनल मध्ये तुम्हाला दाखवले, 18 लेक्चर आपले झाले, पण त्यानंतर आम्ही हे बंद केलं, ते का बंद केलं, हा पहिला प्रश्न। आणि दुसरा प्रश्न हा की बंद केलं होतं तर 3 ते 4 वर्षानंतर आम्ही हे पुन्हा का सुरू करतो। तर पहिला आपण ह्या प्रश्नांचं शंका निरसन करू। तर आम्ही ज्यावेळी चॅनल सुरू केलं त्यावेळी आमचा उद्देश काय होता, तर त्यावेळी लॉकडाऊन होतं। त्या लॉकडाऊन मध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना क्लासेस उपलब्ध नव्हते, अभ्यासिकेची सोय नव्हती, अभ्यास करण्याची खूप तळमळ होती, पण घरात म्हणावा तितका अभ्यास होत नव्हता। अशा विद्यार्थ्यांना निदान गणिताचा पाया पक्का व्हावा, ज्या विषयाची सगळ्यात जास्त विद्यार्थ्यांना भीती असते, तो पाया पक्का करण्यासाठी काही मूलभूत संकल्पना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही हे चॅनल सुरू केलं। त्यामुळे आम्ही ह्या 18 व्हिडिओ मधून पूर्ण पाया पक्का करण्यासाठीच्या बेसिक संकल्पना यातून स्पष्ट केलेल्या आहेत। पण ज्यानंतर लॉकडाऊन संपलं, आम्ही आमचे ऑफलाईन क्लासेस सुरू केले, ऑनलाईन पुढे नेण्याचा आमचा त्यावेळी काही उद्देश नव्हता, पण ह्या 3 वर्षात ज्या विद्यार्थ्यांच्या आम्ही कमेंट बघितल्या, त्या कमेंट मधून आम्हाला असं लक्षात आलं की ज्या विद्यार्थी आमच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत त्यांच्यासाठी आम्ही काहीतरी सुरू केलं पाहिजे, आणि या उद्देशानेच आम्ही हे चॅनल पुन्हा एकदा नव्याने सुरू करत आहोत। तसेच महाराष्ट्रातील जे विद्यार्थी आमच्या अकॅडमीमध्ये येऊन रेग्युलर कोर्स करू शकत नाहीत अशा विद्यार्थ्यांसाठी आम्ही लवकरच ऑनलाइन कोर्स सुरू करणार आहोत। या चॅनलच्या माध्यमातून आगामी परीक्षांमध्ये गणित आणि बुद्धिमत्ता हे विषय अधिकाधिक तुमच्यासाठी कसे सोपे करता येतील हाच आमचा प्रयत्न असेल। तुम्ही दिलेला प्रेम आणि प्रतिसाद आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे आणि आमचा उत्साह वाढवणारा देखील आहे। यापुढे देखील तुमचे प्रेम असेच राहू द्या। चला तर मग सुरू करूया आपल्या या चॅनलला नवीन उमेदीने, नवीन उत्साहाने, आणि भेटूया पुढील लेक्चरमध्ये। धन्यवाद।